जय हिंद मित्रांनो, जितेश बोर्डे या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये फिजिक्सचे असे काही बेसिक युनिट्स बघणार आहोत की जे आपल्या येणाऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आपल्या डायरेक्ट किंवा इनडायरेक्टचा उपयोग आपल्याला बघायला मिळतोच। ओके, तर चला आपण बघूया की हे युनिट कसे कसे आपण ते कसे लक्षात ठेवायचे आणि त्याचा आपण कसा उपयोग करू शकतो। ओके, तर बघा, सर्वात प्रथम मित्रांनो स्पीड। ओके, स्पीड म्हणजे काय? डिस्टन्स अपॉन टाईम। स्पीड म्हणजे काय? डिस्टन्स अपॉन टाईम। ओके, डिस्टन्स अपॉन टाईम, मग ते एम के एस मध्ये त्याला काय मीटर प्रति सेकंद आणि सीजीएस मध्ये काय होतं मित्रांनो? सेंटीमीटर प्रति सेकंद। ओके, दुसरं आहे व्हेलॉसिटी। व्हेलॉसिटी म्हणजे काय? बघा, व्हेलॉसिटी म्हणजे बघा, मीटर एम के एस मध्ये काय दिलंय? मीटर प्रति सेकंद, आणि सीजीएस मध्ये काय दिलंय? सेंटीमीटर प्रति सेकंद। व्हेलॉसिटी म्हणजे काय? द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे टाईममध्ये, म्हणजे टाईम आपण कशात घेतो, कधी पण सेकंदमध्ये घेतो, म्हणून सेकंद घ्यायचं। आणि आपण जे किती ट्रॅव्हल केला, जो टाईम हे केला, म्हणजे त्याचा मास किती आहे ते आपल्याला घ्यावं लागेल, मग ते किलोमध्ये, मग आपण ते किंवा डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं आपल्याला ते घ्यायचं आहे, मग ते आपण कशामध्ये दाखवतो? मीटरमध्ये, म्हणजे मीटर आणि सीजीएस म्हणजे सेंटीमीटरमध्ये दाखवायचं। या दोन्हीत फरक समजून घ्यायचा, एम के एस काय आणि सीजीएस काय। ओके, बघा, एम के एसमध्ये आपण काय मीटरचं काय केलं आपण, तर सेंटीमीटरमध्ये केलं, परंतु ते सेकंद जे असतं, इथं आपण सेकंद घेतलं, इथं पण सेकंदच असतं, कारण टाईम हा सेकंदातच घ्यायचा। ओके, लक्षात ठेवायचं। नंतर ॲक्सलरेशन्स। आता ॲक्सलरेशन म्हणजे काय? द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, सॉरी, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम। मग आता व्हेलॉसिटी आपली एम मीटर पर सेकंद होती, मग टाईम काय? सेकंदचा स्क्वेअर इन, म्हणजेच मीटर पर सेकंड स्क्वेअर इन। आणि सीजीएसमध्ये काय मित्रांनो? सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर इन। ओके, सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर, हे झालं ॲक्सलरेशनचं। आता आपण बघू जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आपलं, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टन्स जी जी असते, कॅपिटल जी, त्याची व्हॅल्यू काय असते ते आपल्याला माहीतच असायला हवी, कारण फिजिक्समधले असे काही प्रॉब्लेम असते त्यात आपल्या याची उपयोग पडतो। मग ती कॅपिटल जीची व्हॅल्यू मित्रांनो 6.67 × 10⁻¹⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर। ही युनिट लक्षात ठेवा, हे विसरायचं नाही, न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर। ओके, 6.67 × 10⁻¹⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर। ओके, आता फोर्स म्हणजे काय? मास इंटू ॲक्सलरेशन। ओके, एम के एसमध्ये आपण काय न्यूटन म्हणतो आणि सीजीएसमध्ये त्याला आपण डाईन। ओके, युनिट बघा, सीजीएसमध्ये म्हटलं तर डाईन युनिट देतील आणि एम के एसमध्ये असलं तर न्यूटन युनिट राहील। मग एक न्यूटन म्हणजे किती, मग आपल्याला ते माहीत पाहिजे, एक न्यूटन म्हणजे 10⁵। ओके, 10⁵। ओके, एक न्यूटन म्हणजे 10⁵ काय? डाईन, हे लक्षात ठेवायचं। आता बघा मोमेंटम, बघा मोमेंटम म्हणजे काय, बघा मोमेंटम म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी। मोमेंटम म्हणजे काय? मास इंटू व्हेलॉसिटी। मग ती मास इंटू व्हेलॉसिटी, मग त्याचं युनिट कसं येईल आपलं? बघा, के जी मीटर पर सेकंद। ओके, आणि जर सीजीएस म्हटलं तर काय येईल? ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद, ग्रॅम इंटू सेंटीमीटर पर सेकंद। ओके, आता मास म्हणजे काय? बघा, मास, मास म्हटलं कोणत्या वस्तूचं, तर काय एम के एसमध्ये के जी, किलोग्रॅम, आणि सीजीएसमध्ये म्हणजे काय? ग्रॅम। ओके, आता वेट, वेट म्हणजे काय? मास इंटू ग्रॅव्हिटी। वेट म्हणजे काय? मास इंटू ग्रॅव्हिटी। मग मास इंटू ग्रॅव्हिटी, तर मग त्याचं एस आय युनिट काय येईल? न्यूटन। एस आय युनिट काय येईल त्याचा? न्यूटन। आणि एक मास वेट म्हणजे किती? 9.8 न्यूटन। बघा, हे येतं आपले जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आपण फिजिक्सचे, त्याच्यामध्ये हे आपल्याला बघायला मिळतं। मग एक मास, एक के जी मास वेट म्हणजे किती? 9.8। किती लक्षात ठेवा आता, या 9.8 न्यूटन। ओके, 9.8 न्यूटन आहे। बघा पुढचं, बघा आता वर्क म्हणजे काय। बघा, तो वर्क म्हणजे काय? वर्क म्हणजे फोर्स इंटू स्पीड, फोर्स इंटू स्पीड वर्क म्हणजे। मग एम के एसमध्ये आपण काय? जूल। ओके, जूल, आणि म्हणजेच न्यूटन पर मीटर, आणि इथे काय येईल? मग डाईन पर सेंटीमीटर, अर्ग। हे बघा सीजीएसमध्ये, मग एक जूल म्हणजे किती? तर 10⁷ अर्ग। एक जूल म्हणजे किती? 10⁷ अर्ग। काय अर्ग? काय युनिट त्याचं? मग ते पुढे काय अर्ग लावायचं? युनिट विसरायचं नाही मित्रांनो, कारण युनिट काय तेच, कोणता तुम्ही फॉर्म्युला तुम्ही जे सोडवला, समजा आपण प्रॉब्लेम सोडवला, तर त्यात युनिट हे महत्त्वाचं असतं। ओके, युनिट आपल्याला माहीतच पाहिजे। तर ते किती आहे? एक जूल बरोबर किती? 10⁷ अर्ग। बघा आता एनर्जी, बघा एनर्जी म्हणजे काय, आता बघा एनर्जी म्हणजे, एनर्जीचं काय एम के एसमध्ये जूल आहे आणि सीजीएसमध्ये अर्ग आहे एनर्जीचं सुद्धा। मग कायनेटिक एनर्जी म्हणजे काय?
कायनेटिक एनर्जी का फॉर्मुला माहित पाहिजे आपला काय बघा 1/2 mv2 ओके मग आता हे एग्जांपल काय बंदुकीतून सुटलेली गोळी म्हणजेच कायनेटिक एनर्जी म्हणजे कशी गतिज ऊर्जा म्हणजे तिला गती प्राप्त झाली ओके आणि दुसरी असती आपली काय पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय म्हणतो आपण तिला स्थितीज ऊर्जा म्हणजे कसे धरणात साठलेले पाणी एक्झाम्पल म्हणजे काय धरणात साठलेले पाणी किंवा ताणलेला धनुष्यबाण जो जोपर्यंत ताणून धरलाय तोपर्यंत स्थितीज आहे आणि एकदा सोडून दिला तर तो काय झाला गती प्राप्त झाली म्हणून गतीज ऊर्जा मग त्याचं काय पोटेन्शियल एनर्जीचं काय MgH ओके त्याचं लक्षात ठेवायचं आणि कायनेटिक एनर्जी काय 1/2 mv2 हे झालं कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आणि हा झाला पोटेन्शियल एनर्जीचा तर हे आपल्याला माहीत पाहिजे मित्रांनो हे काय आपलं प्रॉब्लेममध्ये आपल्याला छोटे मोठे जे प्रॉब्लेम असते त्यात सॉल्व करायला उपयुक्त पडतं तर आपल्याला हे मेन मेन बेसिक होते मित्रांनो हे आता तुम्हाला समजलं असेल बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो एवढे युनिट्स होते हे आपल्याला मुखगत आपल्याला पाठच असायला हवेत कारण आपलं कोणता पण जर फिजिक्सचे प्रॉब्लेम आले किंवा फिजिक्समध्ये याचं आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट आपलं काय होतं याचं प्रॉब्लेममध्ये असू द्या किंवा कोणता बी आपण जर क्वेश्चन सॉल्व करता वेळेस आपल्याला त्याचं युनिट माहीत असलं तरच आपण ते एकदम करेक्टली सॉल्व करू शकतो तर हे पाठच करून घ्या मित्रांनो ओके तर थँक्यू मित्रांनो या व्हिडिओतून तुम्हाला नक्की फायदा होईल जय हिंद जय भारत.